आपल्या ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राज्याच्या राजकारणामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा मध्यस्थानावर आहे आणि अजितदादा पवार नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असताना सिनियर पवार अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणखी एक गुगली टाकली. शरद पवार यांच्या या गुगलीने राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा तर्क वितर्क सुरू झाले आहेत. भाकरी फिरवावी लागेल या शरद पवारांच्या एका विधानाने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर्क वितर्क सुरू झाले आहेत. यावर शिवसेनेचे प्रवक्ते असलेले नरेश म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही तरच नवल. शरद पवार यांच्या या विधानावर नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देत असताना शरद पवार हे दूरदृष्टीचे नेते आहेत, त्यांच्या बोलण्यातला अर्थ आपण सहज समजलाच पाहिजे, पक्ष संघटनेत नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ अजितदादांना दूर केलं पाहिजे हे स्पष्ट होतं. यावेळेस राज्य समन्वयक श्री नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला डिवचला आहे, अजितदादांच्या या गच्छंतीबद्दल अजून स्पष्टीकरण हवं असेल तर सकाळच्या भोंग्याला विचारा अशी कोपरखळी देखील श्री नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावली आहे. बघूया नरेश म्हस्के काय म्हणत आहेत. आपण काल माननीय शरद पवार साहेबांचं वक्तव्य ऐकलं. पवार साहेब दूरदृष्टी असणारे नेते आहेत, सरळ सरळ त्यांच्या बोलण्याचा अर्थ आपण समजलं पाहिजे. पक्ष संघटनेत नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ अजितदादा यांना दूर करायला पाहिजे. हे सरळ क्लिअर होतं. कोण राजकारणी आणखी याच्यापेक्षा जास्त उत्तर आणखी काय असणार आहे यात, पाहिजे तुम्ही सकाळचा जो भोंगाव असतो त्यांना विचारा. एकीकडे नरेश म्हस्के हे अजितदादा पवार हे गच्छंती होणार अशा प्रकारचं भाकीत वर्तवत असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादांबद्दल एक संशयाचं मळबळलं असताना रोहित पवार हे अजित पवारांसाठी पुढे आले आहेत. अजितदादा पवार हे मुख्यमंत्री पदासाठी अतिशय सक्षम आणि योग्य उमेदवार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे आणि एक प्रकारे अजूनही राष्ट्रवादीमध्ये अजितदादांची तीच स्थान आहे आणि अजितदादा पवार यांना मानणारा वर्ग आजही मोठा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आहे. नुकतंच सकाळच्या एका कार्यक्रमात मुलाखतीमध्ये अजितदादा पवार यांना प्रश्न विचारला गेला की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, यावेळेस अजितदादांनी निश्चितपणे आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खळबळ बांधली होती. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तर अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी पायघडा घातलेल्या आहेत आणि जर अजितदादा पवार हे खऱ्या अर्थाने शिवसेना आणि BJP च्या युतीमध्ये समाविष्ट झाले तर ते मुख्यमंत्री होणार का, जर ते मुख्यमंत्री होणार असतील तर मग विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंचं काय, एकनाथ शिंदेंना अजितदादा पवार भाजपमध्ये आलेले चालणार आहेत का, त्याची प्रतिक्रिया काय असणार, अशा प्रकारच्या अनेक राजकीय तर्कवितर्क यातनं सुरू झालेले आहेत. दुसरीकडे जेव्हापासून अजितदादा पवार यांना भारतीय जनता पार्टीमध्ये पायघडा घातल्या जात आहेत तेव्हापासून शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे गटामध्ये मात्र काहीशी अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र त्यांच्या प्रतिक्रियांमधून निश्चितपणे दिसून येत आहे असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आगामी 1 तारखेला BKC मैदानामध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होते आहे. यापूर्वी खेडमध्ये त्याचप्रमाणे औरंगाबादमध्ये आणि मालेगावमध्ये देखील अशाच प्रकारच्या महाविकास आघाडीच्या सभा झाल्या. या सभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आणि BKC मैदान मुंबई हे तर ठाकरे गटाचं बलस्थान आहे, त्यामुळे BKC मधली सभा ही दणदणीत गाजणार हे आता राजकीय भाकीत वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या वज्रमूठ सभेवरनं आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. वज्रमूठ सभेचे काही पोस्टर्स बॅनर्स ठाणे शहरामध्ये लागले आहे. काँग्रेसच्या वतीने सरचिटणीस श्री सचिन शिंदे यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांचे फोटो असलेले बॅनर्स शहराभर सगळीकडे लागलेले आहेत. या बॅनर्सवर आता अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
एकीकडे संपूर्ण ठाणे शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बॅनर लागलेले असताना वज्रमूठ सभेचेच बॅनर फक्त काढले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. सध्या आमदार जितेंद्र आव्हाड यांची छबी असलेले बॅनर्स ठिकठिकाणी लागलेले आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसच्या सचिन शिंदे यांचे देखील बॅनर्स ठिकठिकाणी लागलेले आहेत. त्या बॅनर्सवर महापालिकेच्या वतीने कारवाई केली जात आहे. या कारवाईवर आता राष्ट्रवादीच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तमाम ग्राहकांना, भागधारकांना, कामगार बंधू भगिनींना आणि संचालक मंडळाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला महोत्सव आंबा महोत्सव संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान तसंच आमदार श्री संजय केळकर खास ठाणेकर नागरिकांसाठी घेऊन आले आहेत आंबा महोत्सव. 2 मे ते 14 मे या कालावधीमध्ये ठाणे शहरातील गावदेवी मैदान येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे. आमदार श्री संजय केळकर आयोजित आंबा महोत्सव 2023 दिनांक 2 मे ते 14 मे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत गावदेवी मैदान ठाणे. महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा, पवित्र माती लाऊ कपाळे, धरणी मातेच्या चरणी माता. महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण शिवसेना प्रमुख श्री देवानंद थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शेकडो नामांकित कंपन्यांची हजारो नाविन्यपूर्ण उत्पादनं खरेदी करायची आहेत, तर मग ठाणे शहरातील श्री हनुमान व्यायाम शाळेमध्ये भरलेल्या कन्झ्युमर शॉपीला भेट द्यायलाच हवी. कन्झ्युमर शॉपी, गृहोपयोगी आणि ग्रह सजावटीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री दिनांक 27 एप्रिल ते 1 मे या कालावधीत श्री हनुमान व्यायामशाळा गडकरी गल्ल्यातून समोर ठाणे पश्चिम. प्रवेश विनामूल्य, वेळ सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत. कन्झ्युमर शॉपी. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पा वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पा वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महाविकास आघाडीची विराट जाहीर सभा, वज्रमूठ सभा, सोमवार दिनांक 1 मे 2023 सायंकाळी 5 वाजता, स्थळ BKC मैदान, मुंबई. विराट संख्येने उपस्थित रहा. निमंत्रक ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण आणि ठाणे काँग्रेस सरचिटणीस श्री सचिन शिंदे. आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, आसमानी झके भव्य पताका, भगव्या हजारी पटक्याची. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा। महाराष्ट्र दिनानिमित्त माजी नगरसेवक श्री नरेशजी मणेरा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा महाराष्ट्र दिनाच्या माजी नगरसेवक श्री नरेश मणेरा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक कार्यालय आता ठाणे शहरामध्ये देखील असणार आहे, त्यामुळे ठाणे शहरातनं आता राज्याचा कारभार हाकला जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे। यापूर्वीच मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आणि शिवसेनेचं नाव आणि निशाणी हातात आल्यानंतर शिवसेनेचं मुख्यालय ठाणे शहरामधील आनंद मठ येथे आलेलं आहे। आनंद मठ येथे शिवसेनेचं मुख्यालय आलेलं असताना दुसरीकडे आता मुख्यमंत्री पदाचं कार्यालय देखील ठाणे शहरामध्ये सुरू होणार आहे। तक्रारींचा निपटारा झटपट व्हावा, विकास कामांच्या संदर्भातले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावे या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचं क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे। सर्वसामान्यांचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामं, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज निवेदनासंदर्भात तातडीने निर्णय घेता यावा या दृष्टिकोनातून हे कार्यालय ठाणे शहरात उभारण्यात येणार आहे। यासाठी महापालिका 4,60,00,000 रुपये खर्च करणार असल्याची बातमी हाती आली आहे। 3 मेपर्यंत या संदर्भातल्या निविदा स्वीकारल्या जातील। ठाणे शहरातील जुना कोपरी पूल ते भास्कर कॉलनी येथे खोदकाम करून डांबरीकरणाचं काम करण्यात येणार आहे, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळवणं आवश्यक असल्याने 26 एप्रिल ते 21 मे पर्यंत या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त श्री विनयकुमार राठोड यांनी दिली आहे। जुना कोपरी पुलाची डागडुजी करण्यात येत असल्याने आनंदनगर चेकनाकाकडून फॉरेस्ट नाका कोपरी सर्कल जुना कोपरी रेल्वे ब्रिज मार्गे भास्कर कॉलनीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जुना कोपरी रेल्वे पुलाच्या सुरुवातीस प्रवेश बंद करण्यात आला आहे। सदरची वाहनं नवीन कोपरी रेल्वे पुलावरून भास्कर कॉलनी मार्गे संत नामदेव उड्डाणपुलावरून अथवा पुलाखालून इच्छितस्थळी जातील असं वाहतूक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे। ऐतिहासिक नागला बंदर किल्ला नामशेष करणाऱ्या भूमाफियावर गुन्हे दाखल करून अवैधरित्या नागरी वस्तीत सुरू असलेल्या दगडखाणी बंद कराव्यात अशी मागणी आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। नागला बंदर परिसरामध्ये जे उत्खनन होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये धूर आणि धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे। खडी क्रशर प्लांटमुळे स्थानिक भूमिपुत्र राहत असलेल्या भाईंदरपाडा गाव, नवीन वसाहत असलेल्या लोढा कॉम्प्लेक्स तसंच परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना विविध आजार होत असल्याचं निदर्शनास येत आहे। त्यामुळे येथील रहिवाशांना डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे, श्वसनाचा त्रास अशा त्रासांना सामोरं जावं लागतं आहे। हे पूर्णपणे अवैध आहे, त्यामुळे या ठिकाणचं खाणकाम लवकरात लवकर बंद करावं अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे। फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा, मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस। देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही। कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डोंबिवली। संपर्क 9819169218। काळे बंधू। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल रामारुती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास। इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडो स्कॉट स्कूल रामारुती रोड ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स
ग्लोबल स्कूल। टीजेएसबी टेक ओवर लोन, अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क, तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही। लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या टीजेएसबी सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे, तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। ठाणे शहरातील घंटाळे मैदानामध्ये सध्या आपली ग्राहक पेठ आयोजित करण्यात आली आहे। श्री दिनेश मालुसरे यांच्या पुढाकाराने या आपले ग्राहक पेठचं आयोजन करण्यात आलं आहे। गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री असं स्वरूप या प्रदर्शनाचं आहे। अनेक गृहोपयोगी वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करण्याची संधी ठाणेकरांना या निमित्ताने मिळणार आहे अशी माहिती देखील यावेळेस देण्यात आली। तसंच महिला वर्गासाठी या ठिकाणी पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध आहे। या ठिकाणी कितीही रुपयांची खरेदी करा, रोज एक पैठणी जिंकण्याची संधी महिलांना मिळेल असं देखील मालुसरे यांनी म्हटलं आहे। या ठिकाणी देशभरातील अनेक प्रकारच्या साड्या, पुरुषांसाठी वस्त्र प्रावरणं, किचन ॲप्लायन्सेस, अत्तर, देवपूजेचं सामान, इमिटेशन ज्वेलरी आणि खाद्यपदार्थांची रेलचेल इथे असल्याची माहिती श्री दिनेश मालुसरे यांनी दिली आहे। 20 तारखेला सुरू झालेली ही ग्राहक पेठ 30 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे। सकाळी 11 ते रात्री 9 या वेळात या ठिकाणी ग्राहक येऊन मनमुराद खरेदी करू शकतील अशी माहिती श्री मालुसरे यांनी दिली। नमस्कार, माझं नाव दिनेश मालुसरे आहे। ही आपली ग्राहकपेठ ही घंटाळी मैदानामध्ये भरवली आहे। 20 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत ही ग्राहकपेठ आहे। इथे आपण संपूर्ण सर्व प्रकारचे स्टॉल आहेत। ह्या स्टॉलला तुम्ही जरूर भेट द्या। भेट दिल्यानंतर इथे आपण महिलांसाठी जे उभं केलेली ग्राहकपेठ आहे ती फक्त महिला आहे त्याच्यामध्ये। व यांनी घरी बसून जे घरी असेल ज्यांना बिझनेस करायची आवड आहे त्यासाठी ही ग्राहकपेठ आपण केलेली आहे। ह्या ग्राहकपेठमध्ये भेट द्या, जरूर भेट द्या। आणि व इथे ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला एका छताखाली मिळणार आहेत। संपूर्ण जे घरात लागणार आहेत किंवा तुम्हाला काय चादर, बेडशीट, कोल्हापुरी बेडशीट वगैरे सगळे प्रकारचे इथे स्टॉल आहेत। जरूर भेट द्या आणि महिलांना सपोर्ट करा। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।